Subscribe to Awaaz today. Click on the bell icon for latest national and international buzzing news. बुधवारी 10 नोव्हेंबर रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे सीबीडी येथील होल्डिंग पॉइंटचा पाहणी दौरा करण्यात आला. मागील अनेक वर्षापासून होल्डिंग पॉइंटचा गाळ काढण्यात आला नसल्याने होल्डिंग पॉइंटची ही दुरावस्था झाली आहे. यासोबतच होल्डिंग पॉइंटच्या पंप हाऊसमध्ये 3 पंप असले तरी प्रत्यक्षात मात्र एकच पंप चालू आहे. परिणामी पावसाळ्यात बेलापूर शहरात मोठमोठ्या प्रमाणात पाणी साचत आहे. यावेळी दौऱ्यादरम्यान नवी मुंबई राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष अशोक गावडे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष धनाजी खराडे व राष्ट्रवादीचे कार्यकर्ते उपस्थित होते. नवी मुंबई महापालिकेच्या माती चिखल गाळाने भरलेल्या होल्डिंग पॉइंटच्या सफाई कामाला राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या पाठपुराव्याने लवकरच प्रारंभ होणार आहे. आज शिबिडी बिलापुर में जो होल्डिंग पॉइंट है उसका पानी करने के लिए हम लोग आए थे, क्योंकि हमारे जिला कमेटी के उपाध्यक्ष आदरणीय धनाजी खराडे इन्होंने 6 महीना पहले ही मुझे बताया था. उस सिलसिले में हमने आयुक्त महोदय से मिले भी थे, उनको राइटिंग में एक एप्लीकेशन भी दिया है. उनके बाद उन्होंने ये देखने के बाद एक टेंडर निकाला है, टेंडर आज दिया है, वर्क ऑर्डर भी दिया है, काम चालू हो रहा है. लेकिन उससे पहला मुझे दुख इस बात की होती है कि 1984 में शिड़को ने ये होल्डिंग पॉइंट का निर्मित किया और उसके बाद कॉरपोरेशन ने इनके तरफ बिल्कुल ही देखा नहीं, बल्कि उसके वजह से शिविरी में रहने वाले लोग जो है हैरान हुए, परेशान हुए. हमारे व्यापारी एसोसिएशन के अध्यक्ष यहाँ मौजूद हैं, क्योंकि व्यापारियों का धंधा पूरा बंद हो रहा है. बारिश के अंदर उनके दुकान में 6-6 फुट पानी भर रहा है. ये एक दुर्भाग्य की बात है. शिड़को ने नवी मुंबई एक अच्छा सिटी यहाँ लोगों के लिए बसाया है और उसका निर्माण किया है, लेकिन उसके पीछे कई लोग अपना नाम जोड़ते हैं. उसका भाग्य है, उसका तकदीर है, उसका नाम उसके पीछे जोड़ो, मुझे उससे कोई मतलब नहीं है. लेकिन हमारे नागरिकों को यहाँ का सुविधा और संरक्षण होना जरूरी है, इसलिए मैं आयुक्त महोदय से निवेदन करूंगा, क्योंकि ऐसे ऐसे जो होल्डिंग पॉइंट्स है आज आप मैंग्रोव के वजह से उसके ऊपर हाथ लगाते नहीं, लेकिन कोर्ट के निर्देशन में महापालिका के प्रशासन ने कोर्ट को बताना चाहिए कि ये मैंग्रोव जो है ये मैंग्रोव पहले से नहीं है, बल्कि वो बहते बहते आया है और उसके वजह से यहाँ मैंग्रोव हुआ है. लेकिन यहाँ होल्डिंग पॉइंट है और होल्डिंग पॉइंट में वो जो डीप है वो नेचुरल डीप उसको तैयार करना चाहिए और 6 महीने में एक दफे तो कम से कम इधर राउंड मार के उसका निरीक्षण करना चाहिए. नवी मुंबई के अंदर जितने होल्डिंग पॉइंट है वो पूरा का पूरा उसने साफ करना चाहिए, ऐसे मैं विनंती आयुक्त महोदय से करूंगा. सर आपके भी किसी अधिकारी से बात की, उन्होंने क्या जवाब दिया? नहीं, आज मैं हमारे अजय संकेय करके इंजीनियर है, उनसे अभियंता है, उनसे बात किया. उन्होंने पहला तो मैं उनको धन्यवाद दिया, उनको भी अच्छा लगा कि धन्यवाद दे रहा है, लेकिन धन्यवाद किस लिए दे रहा है ये उसके समझ में आया. और उसने मुझे भी थैंक यू बोला, लेकिन थैंक यू के पीछे क्या है वो उसको बताने के बाद उसको भी दुख हुआ और उनको मैं एक रिक्वेस्ट किया है. उपस्थितांनी देखील होल्डिंग पॉइंट बद्दल आपले मत मांडले आहे. हस्तिमल जैन, व्यापारी एसोसिएशन प्रेसिडेंट, सीबीडी बेलापुर. मैं यहाँ पे 1986 से रहता हूँ. मेरा घर दुकान दोनों ग्राउंड फ्लोर में है. मैं सेक्टर 4 में मेरा दुकान है.
सेक्टर 4, 5, 6 में हर साल कम से कम 5-6 बार पानी भरता है। एक घंटा बारिश जोर से आया तो पानी भर जाता है और इतना पानी भरता है कि कम से कम दुकान में 1.5-2 फुट, 3 फुट पानी आ जाता है सीधा। पर वो पानी जाने के लिए, निचरा होने के लिए कोई रास्ता नहीं है। यहाँ पे जो होल्डिंग पॉइंट है, इसके बारे में हमने नाथ साहब को बहुत बार बोला। ये साल हमने धनाजी खराडे साहब ने हमको आयुक्त के पास लेके गए, उनसे बातचीत हुई, उन्होंने हमको विश्वास दिलाया कि आप अगले साल आपके इधर पानी नहीं आएगा, हम इसका पूरा निचरा करेंगे, कुछ भी करेंगे, हमको आपको अभी नेक्स्ट ईयर पानी नहीं आएगा। हमको भी अच्छा लगा कि चलो हमारे धनाजी खराडे साहब आए और हमको पूछा और हमारा काम करवाया, तो हम उनके धन्यवाद देते हैं। जिल्हा अध्यक्ष आदरणीय अशोक गावडे साहब आणि आमचे सर्व ग्रुपचे आभार मानतो, कारण आम्ही 6 महिन्यापासून ह्या कामाच्या पाठीमागे लागून आयुक्त साहेबांना भेटलो। आमचे व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष यांनी सुद्धा आम्हाला एक लेटर दिलं, का सेक्टर 6 मधल्या बऱ्याचशा सोसायट्यांनी लेटर दिलं की आमच्या इथं पावसामध्ये भरपूर पाणी साठतं, पाण्याचा फ्लो होत नाही, निचरा होत नाही, कारण इथं जे आपण डक टेक्नॉलॉजीच्या सहाय्याने जे होल्डिंग पॉईंट बनवलेलं आहे शिडकोन 84 पासून, त्याच्यामध्ये गाळ साठलेला होता, त्या गाळ साठल्यामुळे तिथं काही भागामध्ये मँग्रोव्ज होते। पण आम्ही आणि आमच्या राष्ट्रवादीच्या सर्व प्रतिनिधींनी किंवा इथल्या सीबीडीतल्या सर्व नागरिकांनी आम्ही जाऊन आयुक्तांशी बोलून की बाबांनू जे मँग्रोवचा पार्ट आहे तो बाजूला ठेवून सेकंड स्टेजमध्ये, फर्स्ट स्टेजमध्ये आपण जे पंप हाऊस आहे त्या पंप हाऊसमधले काय पंप खराब आहेत, त्या पंप हाऊसच्या आजूबाजूला काय ड्रेजिंग करण्यासारखी ओपन फेस आहे ते आपण करावं आणि आपलं काम पहिल्या स्टेजमध्ये तरी चालू करावं। म्हणून महानगरपालिकेच्या आयुक्तांनी आमच्या अध्यक्षांना किंवा आमच्याबरोबर असलेल्या सर्व सहकाऱ्यांना आमचा मान हे करून, म्हणजे त्यांनी आमचं कामाचं काम बघून ती मान्यता दिली आणि आता हे पहिल्या स्टेजमधलं पहिलं काम चालू होत आहे इथं, त्यामुळं आपल्या एक सीबीडीमध्ये 40-50% पाणीचा निचार होईल। म्हणजे जे पाणी 5-6 फुटापर्यंत होतं ते 2-3 फुटापर्यंत देऊ शकतं, पण पाण्याचा जो प्रॉब्लेम आहे तो सॉल्व होत नाही। तर आमच्या अध्यक्षांनी बोलल्याप्रमाणे राहिलेले बी बाकी बॅलन्स काम आहे जे कोर्टात आहे किंवा मँग्रोवच्या रिलेटेड आहे, ते आयुक्तांनी किंवा महानगरपालिकेने स्वतः येऊन इथं त्याच्यावर पुढाकार घेऊन लवकरात लवकर पूर्ण करतील अशी आम्ही आशा बाळगतो। आणि हे काम सुरुवातीच्या स्टेजमध्ये ज्या ज्या लोकांनी आम्हाला मंत्रालयातल्या काही मंत्र्यांनी आयुक्तांना फोन करायला लावले असतील, आमच्या गावडे साहेबांनी, त्यात अजित पवार साहेब आहेत, त्यांचे आम्ही आभार मानतो। आणि आमच्या सर म्हणजे व्यापारी असोसिएशन, आमचे ते राहणारे सर्व नागरिक, त्यांचा थोडासा जीव सुखदायी झाला आहे पण तो पूर्ण नाही झालेला, तो पूर्ण होईल अशी आम्ही आशा बाळगतो आणि धन्यवाद। आणि ते होण्याकरता सातत्याने नवीन येणाऱ्या निवडणुकाच्या दृष्टिकोनातून देखील आम्ही अनेकांना अशा प्रकारचं आश्वासित करायला सांगितलं होतं की हे काम प्रथम कोण करेल ते सांगा, त्याच्या पाठीशी आम्ही उभे राहू। आणि सन्माननीय खराडे सरांनी या गोष्टीमध्ये पाठपुरावा केला, गेल्या 6 महिने सातत्याने पाठपुरावा केल्यानंतर सन्माननीय महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या कानावर ही गोष्ट घातल्यानंतर त्यांनी तातडीने जे नवी मुंबईमध्ये अजितदादा येतात ते कोणत्या कारणासाठी येतात हे लोकांपर्यंत देखील गेलं पाहिजे आणि सीबीडीतली महत्त्वपूर्ण समस्या सोडवण्याकरता निर्णय घेतले। आणि निर्णय घेतल्यानंतर याची आज वर्क ऑर्डर देखील झालेली आहे, निश्चित थोडासा देखील आम्हाला आणि व्यापारी वर्गाला, कारण मी तिथला रहिवासी आहे, आम्हाला आता रात्रीची झोप निवांतपणे पुढच्या नाही तर त्याच्या पुढच्या पावसाळ्यामध्ये लागेल अशा प्रकारची आशा या ठिकाणी निर्माण झालेली आहे। याकरता खराडे सरांचे तमाम सीबीडीतील सेक्टर 6, 5 या नागरिकांच्या वतीने आम्ही आभार व्यक्त करतो। व्हिडिओ जर्नलिस्ट मित्रांसह प्रिया जोशींचा रिपोर्ट, नवी मुंबई। Subscribe to Awaaz today. Click on the bell icon for latest national and international buzzing news.